नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, इंडियन नेव्ही यामध्ये सेलर्समध्ये ए म्हणजे आर्टिफिशियल अप्रेंटिक्स आणि SSR यासाठी जवळजवळ 2500 पदांची वॅकन्सी निघालेली आहे। त्याचे व्हिडिओ पूर्णपणे आपल्या चॅनलमध्ये ऑलरेडी आहे। 2-3 दिवसापूर्वी मी टाकलेला आहे की तो फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर कशाप्रकारे वॅकन्सी आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या वॅकन्सी आहेत ते कशाप्रकारे डिवाईड केल्यात, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल मित्रांनो, सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे। त्यानंतर आय बटनला ही लिंक आहे, त्याच्यानंतर व्हिडिओच्या एंडला सुद्धा त्याची लिंक मी देणार आहे। त्याचसोबत मित्रांनो, जर तुम्हाला SSR किंवा ए हे काय आहे, यांचं काम काय आहे, प्रमोशन कसं आहे, सॅलरी किती आहे, हे जर माहीत नसेल त्याच्याबद्दलही आपल्याला एक व्हिडिओ मी बनवला होता, त्याचीही लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आपण हे जर तुम्ही एक्झाम देणार असाल ह्या पोस्टसाठी, त्याचा सिलेबस कसा असणार आहे, कारण भरपूर मुलांच्या मला रिक्वेस्ट आले मित्रांनो की याचा सिलेबस कसा आहे सर एकदा पूर्णपणे सांगा। तर मित्रांनो, इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवरून पूर्णपणे हा सिलेबस मी डाउनलोड केलेला आहे, त्याच्यामुळे ह्यात कोणताही फेक असं काहीच नाही आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये इंग्लिशमध्येही सिलेबस मी सांगणार आहे आणि त्याचंच ट्रान्सलेट मराठीमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे समजण्यास थोडं इझी जाईल। तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सिलेबस आहे, पूर्णपणे मी इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे आणि मराठीत पण सांगणार आहे कशाप्रकारे आपल्याला सिलेबस असणार आहे। तर 4 सब्जेक्ट आहेत मित्रांनो, 25-25 मार्काला टोटल 100 मार्क्सचा एक्झाम असणार आहे आपली, त्यात 90 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्तही मिळू शकतात। तर अशा प्रकारे आपल्याला सिलेबस असणार आहे मित्रांनो। तर यामध्ये आपण फर्स्ट बघूया सायन्स, मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस। तर यामध्ये आपण जर पाहिलं तर सायन्ससाठी पहिलं आपण विचार करूया, तर सायन्समध्ये फिजिकल वर्ल्ड अँड मेजरमेंट, कायनेस्टिक्स, लॉ ऑफ मोशन, वर्क एनर्जी अँड पॉवर मोशन ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रिजिड बॉडी ग्रॅव्हिटेशन। हे जर आपण मराठीत पाहिलं मित्रांनो, तर भौतिक जग आणि मोजमाप, कायनेटिक्स कायदे, गतिकार्य ऊर्जा आणि पॉवर मोशन ऑफ कणांची प्रणाली आणि कठोर शरीर गुरुत्व, तर अशा प्रकारे हे मराठीत आपण त्याचं ट्रान्सलेटन केलेलं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर मेकॅनिक्स ऑफ सॉलिड्स अँड फ्लुइड्स हर्ट, थर्मोमॉडिनॅमिक्स आणि ऑसिलेशन्स, वेव्स, इलेक्ट्रॉनिक्स, करंट अँड इलेक्ट्रिसिटी, हा झाला सेकंड सब्जेक्ट सायन्समधलाच। तर यापासून आपण पाहिलं तर सॉलिड्सची यांत्रिकी आणि द्रव्य, उष्णता, थर्मोडायनॅमिक्स, दोलन लहरी, इलेक्ट्रॉनिक्स, करंट आणि वीज। त्याच्यानंतर तिसरा सब्जेक्ट जर आपण पाहिला सायन्सचा, तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट अँड मॅग्नेटिझम, इलेक्ट्रॉनमॅग्नेटिक इंडक्शन अँड अल्टरनेटिंग करंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि वेव्स। तर यामध्ये आपण जर पाहिलं तर चौथा जो सब्जेक्ट आहे तो आहे ऑप्टिक्स, सॉरी तिसरा जो चुंबकीय प्रभाव, करंट, चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय प्रेरण, अल्टरनेटिंग करंट, विद्युत चुंबकीय आणि लाटा, याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर चौथा आपण बघितलं तर ऑप्टिक्स, ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्स, ऑटोमिक, न्यूक्लियस, सॉलिड अँड सेमीकंडक्ट डिवाइस, प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन। यामध्ये जर आपण पाहिलं चौथं तर ऑप्टिक्सचे द्वित्वरूप, प्रकरण आणि विकिकरण आणि न्यूक्लियर घन आणि सेमीकंडक्ट उपकरण तत्वे सप्रेशन, हा आपल्याला चौथा सब्जेक्ट आहे। त्याच्यानंतर पाचवा जर पाहिलं तर मेटल अँड नॉन मेटल फॉर ऑर्गेनिक केमिस्ट्री, फूड न्यूट्रिशन अँड हेल्थ फिजिओलॉजी अँड ह्युमन डायसिस कम्प्युटर सायन्स। यामध्ये आपण जर पाहिलं तर मित्रांनो, धातू आणि धातू सेंद्रिय, रसायनशास्त्र, अन्न पोषण आरोग्य, शरीरविज्ञान आणि मानवी रोग संगणकशास्त्र, हे आपल्याला पाचवा सब्जेक्ट आहे मित्रांनो सायन्समध्ये। तर मित्रांनो, जर आपण पाहिलं तर पूर्णपणे तुम्ही जे दहावी ते बारावीमध्ये जे शिकलाय सायन्स, त्याबद्दलच, त्या रिलेटेडच हा आपला पूर्णपणे सब्जेक्ट असणार आहे। नेक्स्ट बघूया मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित आपलं, तर रिलेशन अँड फंक्शन, लॉगरिथमिक कॉम्प्लेक्स, न्यूमर्स, क्वाड्रेटिक्स इक्वेशन्स, सिक्वेन्स अँड सिरीज ट्रिग्नॉमेट्री। यामध्ये जर आपण पाहिलं तर नाते आणि कार्य, लॉगरिथम कॉम्प्लेक्स, संख्या चतुर्भुज, समीकरणे, अनुक्रम आणि मालिका त्रिकोणमिती, हे जे आहे ते फर्स्ट सब्जेक्टमध्ये मॅथमॅटिक्सच्या। त्याच्यानंतर कार्टेशियन सिस्टीम ऑफ रेक्टॅंग्युलर कोऑर्डिनेट, स्ट्रेंथ लाईन्स, फॅमिली ऑफ स्ट्रेंथ लाईन्स आणि सर्कल्स। यामध्ये आपण सेकंड जर पाहिलं तर कार्टेशियन सिस्टीम ऑफ आयतकृती, समन्वयक सरळ लाईफ लाईन्स, फॅमिली ऑफ सरळ रेषा मंडळी। त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तिसरा सब्जेक्ट कॉनिक ऑफ सेक्शन, परमिशन अँड कॉम्बिनेशन, वेक्टर एक्सप्लेनेशन अँड लॉगरिथमिक सिरीज सेट थेरी स्टॅटिस्टिक्स,
ह्यामध्ये जर आपण पाहिलं तिसरं तर कोनिक विभाग, त्याच्यानंतर परमिटेशन्स अँड जोड्या, वेक्टर घातांकीय आणि लघुतम मालिका सेट्स आणि सेट सिद्धांत आकडेवारी, हे आपल्याला तिसरं आहे. त्याच्यानंतर चौथं जे आहे इंट्रोडक्शन ऑफ थिअरी डेफिनिशियल ज्योमेट्री ज्योमेट्री प्रोबेबिलिटी फंक्शन्स लिमिट्स अँड कंटिन्युटी डिफरेंशिएशन ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स. हे जर पाहिलं आपण चौथं तीन परिचय भूमितीय भूमिती संबंध कार्यमर्यादा आणि सातत्य भेदभाव अनुप्रयोगच्या विपुत्न. तर अशा प्रकारे हा सब्जेक्ट आहे मित्रांनो मॅथ्सचा. आणि जो लास्ट आहे तर आयडेंटिफाईंग इंटरम्स बायोमेडिकल थेरून मॅट्रिक्स डिटर्मिनेंट्स रिफाइंड इंटिग्रेट्स. हा जो आहे अनिश्चित समाकलन द्विपीय प्रमेय मॅट्रिक्स निर्धारक डेफिनेट इंटिग्रेट्स. आता मित्रांनो हा जो सब्जेक्ट आहे आपण सायन्स आणि जर मॅथ्सचा विचार केला तर मी मित्रांनो सायन्सने गेलेलो नाही त्याच्यामुळे याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, पण तुम्ही आहात त्याच्यामुळे तुम्हाला हा सब्जेक्ट एकदम इझी जाऊ शकतो, एवढाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता इंग्लिशबद्दल जर आपण पाहिलं तर पॅसेज अँड प्रपोजिशन करेक्शन ऑफ सेंटेन्स चेंज द ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह आहे. सिम्पल आपल्याला आपण जर पाहिलं तर हा पूर्णपणे ग्रामरचा सब्जेक्ट आहे असं माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर चेंज द डायरेक्ट टू इनडायरेक्ट इनडायरेक्ट टू डायरेक्ट वर्ब्स टेन्स नॉन आणि फिनिट्स पंक्चुएशन हे पण ग्रामरचंच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सब्स्टिट्यूटिंग फेअर्स वर्ब्स अँड एक्सप्रेशन सिन अँड ॲटोमस मिनिंग्स ऑफ द डिफिकल्ट वर्ड्स हे आपल्याला इंग्लिशमध्ये पूर्णपणे हाच सब्जेक्ट पूर्णपणे आपल्याला वाचायचा आहे, पूर्णपणे स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ द ॲडजेक्टिव्ह कंपाऊंड प्रिपरेशन डिटरमाइन्स यूज ऑफ द एनी एक्सेट्रा प्रोनाउन्स हे आपल्याला पूर्णपणे इंग्लिशमध्येच हे सुद्धा वाचायचं आहे. तर लास्ट आले मित्रांनो जनरल अवेअरनेस. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कल्चर अँड रिलिजन जिओग्राफी सॉइल रिवर्स माउंटन्स स्पोर्ट्स इनलँड हार्बर्स फ्रीडम मुवमेंट हे जर आपण मराठीत पाहिलं मित्रांनो तर आपल्याला संस्कृती आणि धर्म भूगोल माती नद्या पर्वत बंदरे आंतरदेशीय हार्बर स्वातंत्र्य आणि हालचाल याच्याबद्दल आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं स्पोर्ट्सबद्दल जर बघितलं चॅम्पियनशिप विनर टर्म्स नो ऑफ नंबर ऑफ प्लेयर्स डिफेन्स वॉर्स अँड निगमोट्स करंट अफेअर्स हे आपल्याला वाचायचं आहे. म्हणजेच खेळ स्पर्धा विजेते अटी क्रमांक खेळाडू संरक्षण म्हणजे किती कोणत्या गेममध्ये किती खेळाडू असतात हे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर युद्ध कोणते युद्ध कधी झालं त्याच्यानंतर शेजारील देश आपल्या त्याच्यात चालू घडामोडी महत्त्वाचे राष्ट्रीय भारतीय विषय तथ्य एवढा आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट नेशन फॅक्ट्स अबाउट इंडिया हेरिटेज आर्ट्स डान्स हिस्टोरिकल नॅशनल लँग्वेज बर्ड ॲनिमल सॉन्ग फ्लॅग मुवमेंट्स कॅपिटल्स आणि करन्सीज ह्यामध्ये पूर्णपणे आपल्याला कला नृत्य इतिहास राष्ट्रीय भाषा पक्षी प्राणी गाणे झेंडा स्मारके भांडवल चलन आणि पूर्णपणे म्हणजेच आपल्याला पूर्ण देशांचे जेवढे आपले देश आहेत त्यांच्याबद्दल सगळ्यांची माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यांचे चलन काय आहे त्यांची राष्ट्रीय भाषा काय आहे त्यांचे फ्लॅग कसे आहेत हे सगळे आपल्याला वाचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉमन नेम्स फुल फॉर्म अँड ऑब्झर्वेशन डायग्नोसिस डिसायसिस अँड न्यूट्रिशन अवॉर्ड अँड ऑथर्स इमेन आणि पर्सनॅलिटीज तर हे जर आपण पाहिलं चौथा सब्जेक्ट यामध्ये तर सामान्य नावे पूर्ण फॉर्म लघुरूपे डिस्कवरी रोग पोषण पुरस्कार आणि लेखक ख्यातनाम व्यक्तिमत्व एवढा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर स्पेशल न्यूमेकर रिझनिंग अँड असोसिएट ॲबिलिटी सिक्वेन्स स्पेलिंग अनक्लॅमिंग कोडिंग अँड डिकोडिंग हे आपल्याला पूर्णपणे वाचावं लागणार आहे. स्थानिक संख्यात्मक तर्क करणे आणि असोसिएशन क्षमता अनुक्रम शब्दलेखन अनक्रॅम्बलिंग कोडिंग अँड डिक्लोडिंग अशा प्रकारे मित्रांनो हा तुम्हाला पूर्णपणे सिलेबस दिलेला आहे. एवढा तुम्ही जर अभ्यास केला आहे पूर्णपणे आपल्याला इंडियन नेव्हीच्या वेबसाईटनेच आपल्याला पुरवलेले हे PDF आहे. ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर सिम्पल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम ID आहे तिथून आपल्या बायोमध्ये माझा टेलिग्राम ID मिळेल तुम्हाला. त्या टेलिग्राम ID सिम्पल तुम्ही मला टेलिग्रामला जॉईन व्हा तुम्हाला हा पूर्णपणे PDF मिळून जाईल. आणि जर मित्रांनो तुम्हाला सायन्स सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर याचे लेक्चर्स हवे असतील तर तुम्ही सिम्पल कमेंट करू शकता. याबद्दल आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आपण सायन्सबद्दल गायडन्स करू शकतो. तर आशा करतो मित्र तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल किंवा अजून कोणत्या व्हिडिओबद्दल काही सजेशन असतील काही प्रश्न असतील तर सिम्पल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली माझा इंस्टाग्राम ID आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न विचारू शकता. उत्तरं मिळायला जरा वेळ लागेल कारण भरपूर मित्रांचे मेसेज येत असतात मित्रांनो, पण नक्कीच मी प्रयत्न करेन तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम.